नमस्कार, कुकविथ प्रीती इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहे दही पुरी, जी सर्वांचीच फेवरेट अशी आहे. चला तर मग बघूया. यासाठी आपल्याला हवं आहे 1 कप दही, 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकळून घेतलेले, भरपूर सारा शेव, बारीक शेव, बारीक चिरलेला कोथिंबीर, 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, ऑप्शनल आहे टोमॅटो, आंबट गोड चिंचगुळाचं पाणी, हिरवी चटणी आणि या पुरीज. याआधी मी आंबट गोड चिंचगुळाचं पाणी शेअर केलेलं आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. दह्याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं जिरा पावडर, थोडं काळं मीठ, धना पावडर आणि 4 चम्मच शुगर पावडर घालणार आहे मी. नॉर्मल शुगर घातली तरीही चालेल. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं, यामुळे छान फ्लेवर येतो आपल्या या दह्याला. दही फेटून झालेलं आहे. आता आपण बटाट्यांमध्ये थोडंसं रेड चिली पावडर घालून घेऊया. धना पावडर, जिरा पावडर, काळं मीठ हे सगळं यावर घातल्यामुळे आलूला छान फ्लेवर येतो. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण या पुरी प्लेटमध्ये फोडून ठेवून घ्यायच्या. आणि त्यानंतर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बटाटे घालून घ्यायचे. बटाटे घालून झालेले आहे. त्यानंतर यामध्ये हिरवी चटणी घालून घ्यायची. हिरवी चटणीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पुदिना, कोथिंबीर, मिरचीची ही चटणी आहे. त्यानंतर दही, दही भरपूर घालायचं, पूर्ण पुरी भरून दही घालायचं. दहीवरच डिपेंड आहे दही पुरीची टेस्ट. अशा प्रकारे दही घालून झालेलं आहे आपल्या सगळ्या पुरींमध्ये. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो ऑप्शनल आहे, नसेल घालायचा, नाही घातला तरीही चालेल. भरपूर सारे शेव घालायचे, म्हणजे ही दही पुरी आपली शेवपुरीसारखी सुद्धा लागेल. आणि यामध्ये आंबट गोड चिंचगुळाचं पाणी घालून घ्यायचं. याआधी मी पाणीपुरीचे पाणी शेअर केले आहे, तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. थोडंसं रेड चिली पावडर, थोडा धणा पावडर, जिरा पावडर, थोडंसं ब्लॅक सॉल्ट स्प्रिंकल करून घ्यायचा. दिसायला पण छान दिसेल आणि फ्लेवर पण खूप छान येईल. त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घ्यायचा, त्यामुळे खूप छान अशी ही आपली दहीपुरी दिसेल. दही कमी वाटत असेल परत थोडं घालून घ्यायचं. अशा प्रकारे ही चटपटीत स्पायसी आंबट गोड दहीपुरी आपली बनून तयार झालेली आहे. एन्जॉय करा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.